डिकवडी बुद्रुकची कन्या व अष्टपैलू खेळाडू कुमारी सानिका श्रावण चापे हिची चमकदार कामगिरी। युनायटेड स्पोर्ट्स क्लब ठाणे येथे झालेल्या किशोर किशोरी खो खो राज्य निवड चाचणीमध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर क्रीडा मंडळ भिकवडी तालुका खानापूरची कन्या सानिका श्रावण चापे हिने चमकदार कामगिरी केल्याने पुन्हा हिमाचल प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय किशोर स्पर्धेसाठी महाराष्ट्र किशोरी संघात तिची निवड करण्यात आली। तिची निवड झाल्यावर भारतीय खो खो महासंघाचे सहसचिव प्राध्यापक डॉक्टर चंद्रसेन जाधव सर, महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सचिव ॲडव्होकेट गोविंद शर्मा, महाराष्ट्र असोसिएशन सहसचिव डॉक्टर प्रशांत इनामदार, माजी सचिव संदीप तावडे यांनी सानिकाचे अभिनंदन केले। यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, सर्व स्टाफ यांच्या मोलाचे मार्गदर्शन सानिकास लाभले। यावेळी भिकवडीचे पोलीस पाटील भास्कर पाटील यांनी गावच्या वतीने सानिकाचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी बोलताना भास्कर पाटील काय म्हणाले ते पहा। 14 नोव्हेंबर 2021 रोजी ठाणे येथे झालेल्या राज्यस्तरीय किशोर किशोरी खो खो निवड चाचणीमध्ये भिकवडीची कन्या सानिका श्रावण चापे हिची राज्याच्या टीममध्ये निवड झालेली आहे। भिकवडीच्या गावाच्या वतीनं तिचं हार्दिक अभिनंदन आणि संपूर्ण गावाला तिचा अभिमान आहे। तिनं संपूर्ण देशामध्ये गावाचं नाव चमकवण्याचा प्रयत्न केलेला आहे।